गोयची अर्थव्यवस्था जाचेर निंबून आशिल्ली तो मिनाचो वेवसाय फाटली कितलीशीच वर्सां चर्चेन आसा. मिना खणीच्या घोटाळ्याची केस अजूनय चलता. कांय वर्सां खणी बंद उरल्या उपरांत हालींच खंय तरी वेवसाय परतो सुरू जावंक लागला. पूण गोंयच्या मिना उद्देगा विशींची आनीक एक धक्को दिवपी गजाल भारत सरकाराच्या भूंयगर्भशास्त्र आनी खण संचालनालयांत 20 वर्सां परस चड काळ रसायनशास्त्रज्ञ वा कॅमिस्ट म्हूण काम केल्ले RS हजारे आनी वकील नंदकुमार पवार हांणी उक्ताडार हाडल्या. हजारे आनी पवार हांच्या मतान गोंयच्या मातयेन फकत लोखणच न्हय जाल्यार भांगर, प्लॅटिनम, पॅलेडियम सारके धातू आसात आनी तांचें प्रमाण टना फाटल्यान बरेंच आसा. पूण 1993 ते 1994 सावन संबंधीत अधिकाऱ्यांच्या आनी सरकाराच्या कानार घालून लेगीत ते विशीं कांयच जावंक ना अशें हजारे आनी पवार हांणी सांगलें. गोंयांतल्या पाळी आनी साखळेच्या माथेचे कोलार भांगरा खणीच्या तशेंच गुजरात विद्यापीठाच्या लॅबांनी परिक्षण 1993 ते 1994 वर्सा केल्ले तेन्ना तातूंत बऱ्याच प्रमाणान पॅलेडियम, प्लॅटिनम, ऑस्मियम तशेंच भांगर, रुपे हांचें प्रमाण आसा म्हणपाचें दिसून आयिल्लें. ह्यो चाचण्यो वेगवेगळ्या पंगडांनी केल्ल्यो. तातूंत गुजरात विद्यापीठाच्या प्रोफेसर आगवाल हांणी केल्ल्या परिक्षणांत पाळयेचे मातयेन हे धातू व्हड प्रमाणांत आसा म्हणपाचें उक्तें जाल्लें. शिवाजी विद्यापीठान केल्ल्या परिक्षणांत पाळयेच्या मिनान टना फाटल्यान 70 ते 77 ग्राम भांगर आशिल्ल्याचें दिसून आयिल्लें. पूण 30 जुलय 2012 दिसा गोंयचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हांणी विधानसभेंत गोंयचे जमनीच्या भितरल्या पट्ट्यान भांगर ना अशें सांगिल्लें. आनी कोणाक जर भांगराचें मायनींग करपाचें आसलें जाल्यार योग्य वेळार ताचेर विचार करतले अशें सांगिल्लें. 1959 सावन जपान गोंयचें मीन घेताले जाल्यार 2000 वर्सा सावन चीनान उण्या दर्ज्याचें मीन लेगीत घेतिल्लें. आतां मेरेन अशें कोट्यांनी टन मीन आमी निर्गत केलां. ताच्या कुस्तार चीन गिरेस्त जाला. हाका गोंय सरकार अधिकृत स्मगलिंग करताले अशें म्हणपाक वाव आसा अशें ताणें सांगलें. आपल्या गोव्याच्या भुमीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सोनं आहे, प्लॅटिनम आहे, रोडी त्यातले वेगवेगळे धातू आहेत. हे आता आम्ही सगळे दिले, तुम्हाला रिपोर्ट दिले आहेत. तर हे सगळं संशोधन झालेलं आहे आणि इतक्या मोठ्या, तुम्ही आज संध्याकाळी झोपताना विचार करा, 5 कोटी टन जर 1 वर्षात चीनला गेला असेल आणि त्यातलं शिवाजी विद्यापीठाचा रिपोर्ट आहे 225 ग्राम असलेला, सगळे रिपोर्ट आहेत यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. भारत गोल्ड माईनचे रिपोर्ट आहेत, कोलार गोल्ड फील्डचे, सोन्याची कोलारची खाण बंद पडली आहे 6.5 किलोमीटर खोल जाऊन, प्रति टन 6 ग्रॅम तिथं निघत होतं. आता सध्या हत्ती गोल्ड माईन चालू आहे, त्या ठिकाणी 6 ग्रॅम प्रति टन निघतंय, हे या देशातलं प्रमाण आहे. पण आपल्या गोव्याच्या भूमीमध्ये 100, 90, 150, 225 काही ठिकाणी प्लॅटिनम, पॅलेडियम आणि ऑस्मियम 3000 PPM पर्यंत गेले, म्हणजे 3000 एका टनाला ग्रॅम. हे सगळे रिपोर्ट तुम्हाला जोडलेले आहेत मी. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देर इज नो गोल्ड इन द इनर लेअर ऑफ गोवा लँड. आणि कुस्ती जोडली ते तुम्हाला जोड दिलंय, RTI खाली पत्र पाठवलं होतं त्याचं उत्तर दिलंय चीफ सेक्रेटरीचं गोव्याच्या. गोव्याच्या जमिनीची जमिनीतली माती आज तागायत कुठेही टेस्ट केली नाही. या देशामध्ये 3 एजन्सी आहेत नोबल मेटल्स वगैरे शोधायला, कोण? GSI जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, जिओलॉजी अँड मायनिंग आणि मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड. ह्या 3 एजन्सीला मी माहिती अधिकाराखाली पत्र पाठवलं. गोव्यातलं तुम्ही संशोधन केलं आहे का? वेदर सर्वे अँड अनालिसिस, त्यांनी सांगितलं नॉट डन. म्हणजे गोव्यातून सध्या जी माती जाती आहे त्यामध्ये सोनं आणि प्लॅटिनम आहे आणि ते सगळ्यात मोठ्या प्रमाणावर चायना आहे. हे सगळे उक्ताडार हाडिल्ले खातीर आपणाक खूप त्रास सोसचे पडले, पण देश हिता खातीर आपण ते सोसले असे हजारे हांणी सांगले. मला सफर झालो, मी सफर झालो, मला आनंद आहे. दिस इज डन फॉर माय नेशन. मला पहिल्या वेळेला 19 तो ही लेटर आहे का तुम्ही कंपनी? मला मला अवॉर्ड काय केली माहिती आहे का? हे सगळं नोबल मेडल सगळं मी आहे म्हणून रिपोर्ट सुरू केल्यावर डायरेक्टर ऑफ ज्युअल मिनिंगला त्यांनी मला अगोदर स्मॉल वर्ल्डनं मला भीती दाखवू दे, साहेब हे इश्यू सोडून द्या, तुमचं लाईफ क्लेरिफायचं असेल तरी हे सोडून द्या. माझ्या CR सगळं स्पॉईल केलं, करा म्हणलं. नंतर CR स्पॉईल करून मला कंपनी रिटायरमेंट नोटीस दिली 1988/1395 माझ्या CR स्पॉईल करून मला कंपल्सरी रिटायर केली. प्राइमा खातीर चलचित्र पत्रकार संकेत राऊळ आणि बसुराज पणजी.